आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर ही बातमी तुम्ही नक्कीच पहा. मावळ परिसरात सध्या जी चर्चा होती ती बकासूर थाळीची होती. आता यानंतर पुन्हा एकदा मावळमध्ये नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी एक हटके हॉटेल सुरू झालंय. पाहूयात कोणतं आहे हे हॉटेल. पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात सध्या चर्चा आहे ती म्हणजे बकासूर थाळीची. मात्र अशीच एक नवीन संकल्पना डोक्यात घेऊन मराठी माणसाने पुन्हा व्यवसायात आपला झेंडा गाडलाय. अस्सल मटण आणि चुलीवरच्या जेवणासाठी हे हॉटेल सुरू करण्यात आलंय. या हॉटेलचं उद्घाटन मराठी ऍक्ट्रेस भार्गवी आणि माजी खासदार गजानन बाबर यांच्या हस्ते करण्यात आलंय. उरूस म्हटलं की गावाकडची जत्रा प्रत्येकाला आठवते, त्याचप्रमाणे जत्रेत मटण आणि चिकन खाणाऱ्यांची संख्या देखील जास्त असते. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर मटण खायचं असेल तर या हॉटेलला नक्कीच भेट द्या. कुठलीही जागा जी माणसाचं सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आयुष्यातला, अन्न वस्त्र निवारापैकी अन्न हे पूर्ण करते, ते तेव्हा केवळ ते हॉटेल भावनेने करता येत नाही. त्यासाठी तुमच्या हातात तशी ती अन्नपूर्णा पाहिजे, तुम्हाला लोकांना वाढण्याचं, लोकांना समजून घेण्याचं आणि पाहुणचार करण्याचा तुमचा स्वभाव पाहिजे. आणि तो जाधव परिवाराकडे आहे, म्हणूनच त्यांच्या पाठीशी आज एवढी लोकं आहेत आपण बघतोय आणि एवढं त्यांनी हॉटेल बांधलं आहे. सो मला असं वाटतं त्यासाठी त्यांचं मनापासून कौतुक की त्यांनी नुसतं स्वयंपाक आवडतो ही आपल्यापुरती न ठेवतं, ते डॉक्टर आहेत खरं तर. सो मला असं वाटतं डॉक्टर असतानाही लोकांना सेवा जी करायची असते ती ते या माध्यमातून अन्नपूर्ण होऊन करणार आहेत. सो त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक.